किती विलोभनीय दृश्य आहे हे. खरंच निसर्ग किती सुंदर असतो ना. मंडळी, हा आहे गिरनार पर्वत. खरं तर हा पर्वत म्हणजे 5000 पायऱ्यांचा पहिला टप्पा आहे. या पर्वताच्या पलीकडं दरी आणि खडा चढ असा पुन्हा 5000 पायऱ्यांचा दुसरा टप्पा आहे आणि मग आहे गिरनार दत्तप्रभूंचं शिखर. गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ मनोभावे श्री चढावाव हनुमानाला नमन करून मगच पायऱ्या चढायला सुरुवात करण्याची प्रथा आहे. रात्रीचे बरोबर 11:55 झालेत. आम्ही नुकतंच गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली आहे. पहिल्या पायरीजवळ मनोमन भाविक प्रार्थना करतात की माझा गर्व हरण होऊ दे, मी स्वच्छ आणि पाक मनाने तुझ्याकडे येत आहे. गिरनारी, मला तेवढं बळ दे, शक्ती दे, अशी मनोमन आम्ही प्रार्थना केली आणि मग ह्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. साधारणतः रात्रीचा 1 वाजलाय आणि आम्ही जवळजवळ 2000 पायऱ्या चढून वर आलो आहे. आमचे काही सहकारी पुढं गेलेत आणि काही मागं आहेत. जसजसं वर येतो आहे तसतसं गार हवा जाणवायला लागली आहे. दम लागतो आहे पण त्या गार हवेमुळं छानही वाटतं आहे. आमच्या एक सहकारी मॅडम आलेल्या आहेत. उत्साह फार आहे त्यांचा आणि पाठीमागे अजूनही काही आहेत. आता आम्ही बऱ्यापैकी वर आलेलो आहोत. एका बाजूला हा उंचच उंच सुळका दिसतोय. अंधारात तेवढा क्लिअर दिसणार नाही आणि समोर ह्या सुनसान पायऱ्या. चिंचोळी वाट खिंड असल्यासारखी आहे. अतिशय सुंदर नजारा आहे हा. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही भूतासारखी इथं उभारलोय. खूप छान फील होत आहे. पौर्णिमेची रात्र
चंद्र आहे इकडे, चंद्राच्या प्रकाशात थंडगार हवा येते, खूप छान वाटतंय. मंडळी सुमारे 7,000 पायऱ्या चढून गेल्यावर आम्हाला समोर हे श्री दत्तगुरूंचं शिखर दिसू लागलं. तिथंपर्यंत जाण्यासाठी आम्ही पुन्हा खोल दरीचा उतार आणि पुन्हा खडा चढ असं अंतर पार केलं. वाटेत आम्हाला हे सुमारे 75 आसपास असणारं वयोवृद्ध जोडपं भेटलं. या आजी आजोबांनी रात्री 8 सुमारास पायथ्यापासून चढायला सुरुवात केली होती. खरंच भक्तांच्या या दत्तभक्तीचा हा महिमा किती आघात आहे ना. पहाटेचे 4:30 वाजले आहेत आणि आता आम्ही इथं शिखरावर श्री दत्त मंदिराच्या पायऱ्यांवरच विसावलो आहोत. इथं प्रचंड थंडी असून पारा सुमारे 12-13 डिग्री सेल्सिअस दाखवतोय. मात्र या थंडीची फिकीर कुणालाच नाही. काही वेळानं दत्त मंदिर खुलं झालं की आम्ही दत्तात्रयाचं दर्शन घेऊ आणि माघारी फिरू. मंडळी इथं पोहोचल्यावर आता मनाला जे वाटत आहे ना ते आहे फक्त अलौकिक. धन्यवाद.